शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या खेळणा मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने पाटबंधारे विभागाच्या वतीने पोकलेन यंत्राची सुविधा देण्यात आली आहे. सुपीक शेती करण्यासाठी फायदेशीर ठरणारा हा गाळ शेतकऱ्यांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आला असून या संधीचा फायदा घेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी गाळ घेऊन जावा असे आवाहन युवा नेते अब्दुल समीर यांनी केले. पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचा शुभारंभ युवा नेते अब्दुल समीर यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी समीर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं. यावेळी नगराध्यक्ष राजश्री निकम, नगरसेवक प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, वर्षा पारखे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता रोशन महाजन यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी अब्दुल समीर हे म्हणाले की खेळणा मध्यम प्रकल्पातून सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांना पाणी पुरवठा होतो. या धरणातील गाळ काढल्यास पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होणार आहे, त्यामुळे पुढील वर्षी अधिक पाणी उपलब्ध होऊ शकेल. शनिवारी पोकलेन यंत्राद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने या कामासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामुग्री पुरवण्याची तयारी पाटबंधारे विभागाने दर्शविली आहे. शेतकऱ्यांकडून गाळाची मागणी वाढल्यास यंत्रसामुग्री वाढवण्यात येईल असे अब्दुल समीर यांनी सांगितलंय. अमोल नगरे, MCN न्यूज, सिल्लोड.